औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेचा चौथा वर्धापन दिवस काल सोमवारी मुकुंदवाडी डेपो येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी बस विभाग पूर्ण क्षमतेने बस सेवा चालवत आहे। विविध प्रश्नावर मात देत औरंगाबाद स्मार्ट सिटीने मागच्या 4 वर्षापासून शहर बस सेवा नागरिकांच्या सेवेत समर्पित ठेवून चालवली आहे। आतापर्यंत ह्या बस सेवेचा लाभ जवळपास 1.5 कोटी प्रवाशांनी घेतला। ह्या काळात 150 बस स्थानक, ई तिकीट, स्मार्ट कार्ड आणि अन्य सेवेचा लाभ नागरिकांना देण्यात आला। शहर बस सेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी मंडी येथे नवीन बस डेपो बांधण्यात येत आहे। विशेष म्हणजे सिटी बस सेवेच्या 5व्या वर्षी औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत। या बसेस वातानुकूलित असणार आहेत आणि स्वच्छ हवेसाठी महत्त्वाच्या ठरतील। शहरात G20 अंतर्गत वुमेन 20 चे प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे। या निमित्ताने महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली। तसेच चालक आणि वाहक यांना सुरक्षा व अपघातासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत। यासाठी स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, सिटी बस विभागाचे प्रमुख राम पवनीकर, उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे इत्यादी कार्य करीत आहेत। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।